अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात गुलाबी बोंडाळीच्या प्रकोपामुळे सुमारे 2,21,000 अधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कपाशीचं प्रचंड नुकसान झालं. जिल्हा प्रशासनानं या नुकसानीचे पंचनामे करून 182 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठवला. मात्र शेतकऱ्यांना अद्याप एका पैशाची मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी राजा चांगला संतापलाय. पहा जगाचा पोशिंदा बळीराजा काय म्हणतोय ते. बोंड अळीमुळे तुलसीदास अपाले यांच्या हाती काहीच लागलं नाही. अपाले हे अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील रहिवासी असून दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी 2.5 एकरात कपाशीची लागवड केली होती. खरं तर त्यांना 50 ते 60 क्विंटल कपाशीच्या उत्पादनाची अपेक्षा होती, कारण गेल्या वर्षीही त्यांना तेवढं उत्पादन मिळालं होतं. मात्र यंदा त्यांना केवळ 12 ते 13 क्विंटल कापूस मिळालाय. त्यामुळे कपाशीच्या लागवडीवर झालेला खर्चही त्यातून वसूल होणार नाही आणि सरकारच्या मदतीवरही त्यांचा विश्वास राहिलेला नाही. शासनानं आजपर्यंत बोंडअळीच्या शेतकऱ्यांना लाभ देतो म्हटलं, पण अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. काय वाटतं सरकारच्या धोरणामध्ये सरकार नुसतं तोंड पुसते आहे शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचा मायेचा हात देतो म्हणते, पण माया त्याला म्हणत नाही. माया ज्यावेळेस म्हणते की त्याच्या पोटात काहीतरी पडल, तोपर्यंत त्याची माया कामाची नाही. शेतकरी बोंडअळीतून सावरत असतानाच गारपिटीचा फटका रब्बीच्या पिकांना बसला, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पुरता कोलमडून गेलाय. सरकारकडून आर्थिक मदतीच्या एका पाठोपाठ एक घोषणा केल्या जात आहेत, मात्र त्याचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे शेतकरी संतापलाय. या कपाशी हातून गेलेल्या, हरभरा हातातून गेलेला आहे. त्यानंतर कर्जमाफीच्या यादीत आमचे नाव लागलेले असून सरकारचं अजून कर्जमाफीच्या याद्या क्लिअर झालेल्या नाही आहे. त्याबद्दल सगळी निराशाच निराशा झालेली आहे. आणि हे सरकार जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सत्य झालेलं आहे, या सरकारला या पद्धतीनंच लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात बोंडअळीमुळे 2,00,000 हेक्टरवरील कपाशीचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं पाठवला असून 180 कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र 17 फेब्रुवारीला महसूल विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा पत्र पाठवून पीक विमा योजनेअंतर्गत कपाशीच्या पीक कापणी प्रयोगाअंती 33% बाधित मंडळांची संख्या निश्चित केल्यानं 2 हेक्टरपर्यंत मर्यादित मदत देण्यासाठी अहवाल मागवलाय. त्यानुसार जिल्हा प्रशासनानं 46 महसूल मंडळांत 1,19,410 शेतकऱ्यांच्या 1,10,900 हेक्टर क्षेत्रात 33% नुकसान झाल्याचा अहवाल दिलाय. पहिल्या अहवालाच्या तुलनेत दुसऱ्या अहवालात 78,96,00,000 रुपयांची तफावत असल्यानं याचा फटका अमरावती जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना बसणार आहे. राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.